प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षातील अकरावी तिथी जिला आपण एकादशी असं म्हणतो तर पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्यात म्हणजे दोन पंधरवाड्यांमध्ये दोन एकादशी येत असतात म्हणजेच महिन्यात दोन एकादशी असतात हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन वर्षातील म्हणजेच वर्ष दोन हजार चोवीसमधील पहिली एकादशी केव्हा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सर्वांना माहीतच आहे की वर्षभरात एकूण चोवीस एकादशी येत असतात म्हणजे प्रत्येक महिन्यात दोन अशा बारा महिन्यात चोवीस एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं वेगळं असं विशेष महत्त्व आहे हे नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर म्हणजेच वर्ष दोन हजार चोवीस सुरू झाल्यानंतर पहिली एकादशी येत आहे ती म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी जिला आपण सफला एकादशी या नावाने संबोधतो तर ही एकादशी वार रविवार दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे आपणा सर्वांना माहीतच आहे की आपण जे एकादशीचं व्रत करतो ते एकादशीचं व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहेत म्हणूनच या सफला एकादशीच्या दिवशी भक्तिभावाने सिद्धियोगाने व्रत करून मनोभावे पूजा अर्चा केली तर आपली सर्व मनोकामना तसेच कामे सफल होतात तर या सफला एकादशीच्या व्रताचं विशेष महत्त्व म्हणजे या एकादशीचं मनोभावे व्रत केलं तर सर्व शुभ कार्यांमध्ये आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये भरघोस असं यश आपल्याला मिळत असतं तर या एकादशीच्या दिवशी कोणती कामे करायची आहेत हे मी तुम्हाला सांगते तर सर्वप्रथम तुम्हाला माहीतच आहे की पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष असं महत्त्व आहे पवित्र नदीमध्ये स्नान करण्याबरोबरच सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्याचं विशेष असं महत्त्व सांगितलं गेलं आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे सफला एकादशीच्या दिवशी तुम्ही पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करायचं आहे जर तुम्हाला नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर नदीचं पाणी तुम्ही घरी आणून आंघोळीच्या पाण्यात ते टाकून सुद्धा स्नान करू शकतात त्यानंतर स्नान वगैरे झालं की स्वच्छ वस्त्र कर, परिधान करून तुम्हाला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे तुम्ही घरी देखील भगवान विष्णूंची पूजा करू शकतात भगवान विष्णूंची मनोभावी पूजा केल्याने सर्व दुःख जीवनातील दारिद्र्य नाहीसे होतं असं म्हटलं जातं त्यामुळेच या एकादशीच्या दिवशी भक्तिभावानं भगवान विष्णूंची पूजा आपल्याला करायची आहे एकादशीच्या दिवशी व्रत पाळायचं आहे सकाळ संध्याकाळ असं दोन्ही टाईम व्रत पाळून दुसऱ्या दिवशी सकाळी हे व्रत सोडायचं आहे म्हणजेच सोमवारी आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तुम्ही हे सफला एकादशीचं व्रत सकाळी सोडायचं आहे एकादशीच्या व्रताला तुम्ही फलाहार करू शकतात साबुदाण्याची खिचडी भगर यासारख्या पदार्थांचा आहारात तुम्ही समावेश करू शकता तर या सपला एकादशीच्या तिथीचा प्रारंभ सहा जानेवारीच्या मध्यरात्री म्हणजेच सात जानेवारी दोन हजार चोवीसला बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि या तिथीची समाप्ती सात जानेवारी दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री म्हणजे बारा वाजल्यानंतर आठ जानेवारी दोन हजार चोवीसच्या बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी ही सपला एकादशीची तिथी समाप्त होणार आहे कोणत्याही व्रतासाठी उदय तिथी ग्राह्य धरली जाते त्यामुळे या सपला एकादशीचं व्रत सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्याला करायचं आहे तर या एकादशीच्या व्रताच्या पूजेचा मुहूर्त हा सात जानेवारी दोन हजार चोवीसला सकाळी आठ वाजून तेहतीस मिनिटे ते दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असा आहे म्हणजे या वेळेत तुम्ही पूजा करू एकादशीच्या व्रताला रात्री जागरण विशेष असं पुण्य प्राप्त होतं त्यामुळे ही आजही बरेच वारकरी आपल्याला एकादशीच्या रात्री भजन करून जागरण करताना बघायला मिळते या दिवशी तुम्हाला एक महत्त्वाचा असा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्या घरातील तुळशी मातेसमोर तुळशी वृंदावनाजवळ तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे यात तुपाचा दिवा लावायचं कारण असं की त्याने आपलं भाग्य सौभाग्य वाढतं आपल्या पतीचं आयुष्य देखील वाढतं म्हणून महिला वर्गांनी विशेषतः हा उपाय करायचा आहे सफला एकादशीच्या व्रत केल्याने आपल्याला अश्वमेध यज्ञासारखे पुण्य प्राप्त होते सफला एकादशीच्या दिवशीच म्हणजे सफला एकादशीच्या शुभ मुहूर्तावर जर तुम्ही घरात तुळशीचं रोप लावलं तर त्याला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे या एकादशीच्या दिवशी जर तुम्ही तुळशीचं रोप लावत असाल तर ते उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावायचं आहे या दिशांना लावायचं कारण असं की त्यामुळे आपली धनसमृद्धी वाढत असते आणि जरी तुम्ही या सपला एकादशीचे व्रत काही कारणास्तव करणार नसाल किंवा तुम्ही एकादशीचे व्रत पाळत नसाल तरी तुम्ही भगवान विष्णूंची पूजा करू शकतात त्यानं काय होईल तर त्यामुळे भगवान विष्णूंची कृपादृष्टी आपल्यावर बनून राहते म्हणून व्रत करायचं नसलं तरी तुम्ही भगवान विष्णूंची पूजा या एकादशीच्या दिवशी करायची आहे एकादशीच्या दिवशी दिवसभर तुम्ही भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे जेव्हा तुम्ही कोणतंही व्रत करत असतात पाळत असतात तर व्रत करताना तुम्ही शक्यतो प्रवास टाळायचा आहे खोटं बोलायचं नाही कोणाशी भांडण करायचं नाही तरच व्रताचं फळ आपल्याला मिळत असतं महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही भगवान विष्णूची पूजा कराल तेव्हा तुम्हाला भगवान विष्णूंना साबुदाण्याची खीर तुम्ही प्रसाद म्हणून किंवा नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे आणि त्यावर आठवणीने तुळशीचे पान ठेवायचे आहे या एकादशीच्या व्रताला पिवळ्या रंगाला विशेष असं महत्त्व आहे त्यामुळे या एकादशीच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करू शकतात त्याचबरोबर देवाला पिवळ्या रंगाचा प्रसाद आणि पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे पूजा करताना तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं देखील पठन करायचं आहे पठन करणे शक्य नसेल तर श्रवण करायचं आहे त्यानंतर आरती करूनच ही एकादशीची पूजा पूर्ण होते व्रताचा संकल्प घेऊन द्वादशीला म्हणजेच एकादशीच्या दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडायचं आहे सपला एकादशीचे व्रत केल्याने मोक्षप्राप्ती होते त्याचबरोबर जीवनात सर्व प्रकारचं यश आपल्याला मिळत असतं व्हिडिओ बघताना तुम्हाला एक काम करायचं आहे ते म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं लिहायला विसरू नका अशा प्रकारे दिवसभर भगवान विष्णूंचे नामस्मरण करत हे एकादशीचं व्रत तुम्हाला पूर्ण करायचं आहे